शिवयोगी सिद्धरामेश्वर हे महात्मा बसवेश्वरांच्या समकालीन शरण आहेत. कल्याण पर्वातील शरणांमध्ये सर्वाधिक वचने सिद्धरामेश्वरांची उपलब्ध आहेत, परंतु हे साहित्य कन्नडमध्ये असल्याने मराठीमध्ये त्यांच्या चरित्राचा व्यापक अभ्यास होणे गरजेचं असल्याचं प्रतिपादन श्री सिद्धेश्वर मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केलं. येथील विश्वस्त समितीच्या कार्यालयात शरण साहित्य अध्यासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या शरणगाथा बसव दिग्दर्शिकेचे प्रकाशन मंगळवारी काडादी यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात ते बोलत होते. सिद्धेश्वरांचं चरित्र किंवा बसवेश्वरांच्यापेक्षाही जास्ती वचन सिद्धेश्वरांची आज अवगत आहेत, परंतु तरी परंतु ती सगळ्या भाषेत नाही आहेत. म्हणजे कन्नड भाषेत बऱ्यापैकी आहेत, परंतु ती मराठीत नसल्यामुळं आपल्या भागातल्या लोकांना ती वाचता आली नाही. आणि सिद्धेश्वरांच्या कार्याबाबतीत पण तर त्या ठिकाणी म्हणावं तसं संशोधन झालेलं नाही, लिखाण झालं नाही. तर ह्यासाठी देवस्थानी सातत्याने गेल्या 15-20 वर्षांपासून किंवा आप्पा असतानापासून मागच्या सर्व पिढीने त्यांच्या परीने प्रयत्न केलेला आहे. परंतु मला वाटतं अजून आपण त्यावरती कष्ट करण्याची गरज आहे. आपल्यातले जी मंडळी इंटरेस्टेड आहेत ते जर सिद्धेश्वर देवस्थानच्या एका माध्यमातून एकत्र आलात आणि त्या माध्यमातून आपण त्यासाठी लागणारा फंड, त्याच्यासाठी जी काही गरज लागेल ती सगळी आपण त्या ठिकाणी असतो. यावेळी शरण साहित्य अध्यासनचे विश्वस्त आणि शरणगाथा दिनदर्शिकेचे संपादक चन्नवीर भद्रेश्वर मठ, शिवराया तेली, धनराज मैंदर्गी, उज्ज्वलकुमार माने, मंदिर समितीचे विश्वस्त ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, सुभाष मुनाळे, भीमाशंकर पटणे, नीलकंठ कोनापुरे, राजशेखर येळीकर, बाळासाहेब भोगडे, सिद्धेश्वर प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बसवण्णा आणि सिद्धरामेश्वरांच्या वचनांचं मी मराठीत अनुवाद करतो. वचनांमध्ये अपेक्षित असलेला जो मराठी अर्थ आहे तो ॲज इट इज मराठीमध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. तर आमच्या सगळ्या मित्रांच्या कॉन्ट्रीब्युशनमधून म्हणजे लोकसहभागातून आम्ही पुस्तकं आजपर्यंत प्रकाशित केलेली आहेत. शरण साहित्य अध्यासन आम्ही पहिल्यांदा शरणगाथा बसव दिनदर्शिका एक कॅलेंडर काढतोय. आम्ही कॅलेंडर काढण्याचा हेतू असा होता की प्रचलित जे काही आज बाजारात कॅलेंडर आहेत त्यांनी शरणांच्या जयंती उत्सव हे छापलेलं नाही. जे कोणी छापतात, उदाहरणार्थ बसव जयंती असेल, सिद्धरामेश्वरांची जयंती, यात्रेचा तपशील जास्त देतात. ते संक्रांती 4 दिवस ही यात्रा चालते, त्याच्यात तपशील असतात, परंतु तो विभूती, तो महान योगी संत ज्यांना आपण योगी कुलचक्रवर्ती म्हणतो, ते जन्मले त्या दिवशी हे शक्यतो कोण सांगत नाही.